रायगड जिल्ह्यातील पेण येथील जगप्रसिद्ध गणेश मूर्तींना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. चेन्नई येथील GI नोंदणी कार्यालयाने हे भौगोलिक मानांकन दिले आहे, त्यामुळे आता पेण येथील गणेश मूर्तींना वेगळी ओळख मिळेल. तसेच गणेश भक्तांची फसवणूक होणार नाही. ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टिंगच्या वतीने चेन्नई येथील GI नोंदणी कार्यालयाकडे मानांकन मिळवण्यासाठी देशभरातील उत्पादनाचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 13 उत्पादने महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पेण येथील गणेश मूर्तींचा समावेश होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे, त्यामुळे पेण येथील गणेश मूर्तींना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. पेण हे गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथील गणेश मूर्ती सुबक आकर्षक असतात, त्यामुळे येथील गणेश मूर्तींना भारतासह परदेशात देखील प्रचंड मागणी आहे. पेणमधून दरवर्षी लाखो गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात, यामध्ये कोट्यावधींची उलाढाल होत असते. याचा गैरफायदा घेतला जातो. इतर ठिकाणी बनवलेल्या मूर्ती देखील पेण येथील असल्याचे सांगून विक्री करून गणेश भक्तांची फसवणूक केली जाते. ही फसवणूक टाळण्यासाठी तसेच पेण येथील गणेश मूर्तींना वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी गणेश मूर्तींना GI मानांकन मिळवण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, तो मंजूर झाला आहे.